किंवा आदित्य ठाकरे यांनी असेल तुम्हाला भरभरून प्रेम दिलं, मातोश्रीवर आल्यानंतर तुमचा सन्मान केला, उद्धव ठाकरे यांनी तर आपल्या मुलाप्रमाणे तुमच्यावर प्रेम केलं, असं असताना देखील तुम्ही उद्धव ठाकरे यांना का सोडून गेला अशी विचारणा ते करणार होते. कारण आपल्याला माहिती आहे की 2019 पूर्वी निवडणुकीच्या आधी काही महिने झैरीशील माने हे शिवसेनेमध्ये आले होते. केवळ धनुष्यबाण हाच उमेदवार समजून सगळे शिवसैनिकांनी निवडून दिलं होतं, तर मग तुम्ही शिवसेना का सोडली? काय झालं आता तुम्ही धैर्यशील माने यांच्या घराकडे जाणार होता? हा आज कट्टर शिवसैनिकांचा, बाळासाहेबांचे, उद्धव साहेबांचे शिवसैनिक. आज आम्ही एकनाथ शिंदेचे शिवसैनिक नाही, आम्ही बाळासाहेबांचे, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे. आणि त्यांनी आज जरी मी शिवसैनिक आहे आणि तरी पण मी शिवसेनेचाच आहे असं जर म्हणत असेल ते ठाम चुकीचं आहे. लोकांना भूलभुलैया करायचा विषय चालू आहे. त्यांच्या विजयासाठी शिवसैनिकांनी काय काय केलं होतं? विजयासाठी प्रचंड मेहनत केली होती. आज माझं स्वतः उदाहरण घेतला, मी इचलकरंजी शहरामध्ये अखंड दिवस आणि रात्र त्यांच्यासाठी भागोभाग फिरलो कार्यकर्त्यांना घेऊन, त्याबरोबर रात्रीच्या सभा घेतल्या वेगवेगळ्या. आज कुठल्याही आम्ही त्यांच्या एक पैशाच्या मिंद्यात नाही, पण शिवसेनेच्या मिंद्यामध्ये त्यांनी आहेत. आणि त्यांनी जे केलं ते फार चुकीचं केलं. त्यांनी आमच्या उद्धव साहेबांनी त्यांना एक प्रेमाचा हात, माझ्या मुलासारखा आहेच म्हणून त्यांना प्रेमाचा हात दिला होता. त्यांच्याशी फार मोठी गद्दारी केली. आज असे प्रेम कुठल्याही शिवसैनिकाला मिळत नाही, ते धैर्यशील दादांना मिळालं होतं. आणि या बातमीकडे आपलं लक्ष